सध्या आपण आहो आर्वी विधानसभा क्षेत्रात आणि आर्वी विधानसभा क्षेत्राबद्दल जर बोलायचं झालं तर महाविकास आघाडीकडून मयुरी काळे तर महायुतीकडून सुमित वानखेडे आणि अपक्ष उमेदवार दीपक मळावी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो की इथे शेकडोच्या संख्येने लोक त्यांच्या प्रचाराला आहे. आपण बांगळापूर या आर्वी विधानसभा क्षेत्रातील बांगळापूर या गावी आहो. सर काय सांगाल आज तुमची प्रचार रॅली बांगळापूर येथे सुरू आहे. आज प्रचाराचा आमचा तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवसामध्ये आम्ही आमचा बहुल जो आदिवासी भाग आहे त्या बहुल आदिवासी भागामध्ये आज प्रचारसभा आम्ही आलेलो आहे. तर आर्वी विधानसभेचा विचार करता हा तुम्ही बघत आहे गोरगरीब समाज. इथून तुम्ही आता बघून राहिले हा परिसर एकदम जंगलाचा परिसर आहे. या परिसरामध्ये वाघांचे खूप जास्त त्रास होते. कितीतरी लोकांना इथे वाघांनी खाल्लेलं आहे. लोक मृत्युमुखी पडलेले आहे. सरकार म्हणते इथे आम्ही त्यांना 25 लाख रुपये देतो पण इथे त्यांना वाघ मृत्युमध्ये माणूस मृत्यू पडल्यावर वाघांनी हल्ला केल्यानंतर त्याला 5 लाख रुपयेसुद्धा इथं मिळालेले नाही आहे. तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून उमेदवार उभे आहे, काय तुमचा समोरचा अजेंडा असेल? आमचा जो बेरोजगाराचा जो अजेंडा आहे इथे खूप जास्त प्रमाणात बेरोजगार आहे. इथे रोजगाराची संधी काहीच नाही आहे. हा एकदम जंगलाचा भाग आहे. या तुम्ही बघता हा आदिवासी बहुल भाग आहे. या आदिवासींची व्यथा जर बघितली या साईडने तर एकदम बेकार अवस्था आहे. पुढे यांना जल जंगल जमील जो आहे हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये यांच्याजवळ जमिनी या परिसरात जो आता भाग चाललेला आहे या परिसरामध्ये तुम्ही बघा की प्राण्यांचा एवढा त्रास आहे की या प्राण्याच्या त्रासमुळं लोक शेतीसुद्धा करू शकत नाही आणि या परिस्थितीमध्ये यांना शेतीवाल्यांना इथं जागली जावं लागते. रात्री त्यांना रात्रभर जागली लावावं लागते. तुम्ही आता बघायला आले आहे या याच्यामध्ये प्रस्तावाची आमदार खासदार जे आहे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. हा बहुल भाग जो आहे तो असा मागसवर्गीय राहिला पाहिजे. आदिवासी आधी जंगलातच राहायला पाहिजे आणि जास्त आदिवासीची संख्या कमी व्हायला पाहिजे असं सरकारचं धोरण आहे. तुम्ही जसा आरोप केला महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काही काम केले नाही, काय वाटतं तुम्हाला 5 वर्षात काम काय कामं व्हायला पाहिजे होती जी झाली नाही? बघा लोकांच्या हाताला काम नाही आहे. लोक बेरोजगार झालेले आहे. इथे त्यांची अवस्था बघता बेरोजगारीची अवस्था बघता ते व्यस्ताच्या मार्गी जास्त गेलेले आहे. तुम्हाला या याच्यात जर या रॅलीमध्ये बघता येईल तर या तुम्हाला अर्धे लोक जवळपास तुम्हाला व्यस्ताच्या आधारे गेलेले दिसतील. भाऊ तुम्ही एक आदिवासी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि या बांगळापूर सारख्या छोट्याशा गावात तुमच्या मागे एवढी जनसंख्या दिसत आहे, काय कारण आहे, कशा लोक जोडली? लोकांचा एक माझ्यावर विश्वास आहे. लोकांची एक अशी धोरणं आहे का बा दीपक भाऊ मडावी जर समोर आले दीपक भाऊ मडावीने जर नेतृत्व केलं तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल या आशाने पूर्ण जनता जी आहे ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुम्ही आज प्रचार रॅली काढली आहे, प्रचार सभा आहे आज तुमची बांगळापूर येथे. आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्यासोबत संवाद साधताना त्यांना मतं मागताना काय तुम्ही हेतू घेऊन त्यांच्या पुढे जाणार आहे, काय तुमचे नेमके मुद्दे असणार? बघा सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो आहे शेतकऱ्यांचा. ज्या शेतकऱ्यांना शेतीला मालाला भाव नाही आहे त्यानंतर शेतकऱ्यांचं आय दुग्ण कसं होईल याचा विचार करायचा आहे. शेतकरी आपला हा एकदम कृषीप्रधान जो देश आहे याच्यात तो शेतकरी सुखी कसा होईल हे सर्व पुढच्या याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आणि हे सर्व कामं आपल्याला करायचे आहे शेतकऱ्याच्या मार्फत. काय आव्हान कराल जनतेला? जनतेला मी हे आव्हान करीन की रोजगारीसाठी आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथे फॅक्टरीची व्यवस्था म्हणा कामाची कामधंदे चांगले लागले पाहिजे. मुलाच्या हाताला काम लागलं पाहिजे. शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. त्यानंतर ही जी घराणेशाही आहे जी चालून राहिली पिढीने पिढी जी चालून राहिली आहे ही घराणेशाही कुठेतरी खतम व्हायला पाहिजे. जर आज जनतेने जर या वर्धा जिल्ह्यामधून जो आमदार 2019 जो पराजित झाला होता त्या आमदाराला 2024 लोकसभेला त्यांना चांगल्या बहुमताने विजयी करून दिलेला आहे. ते खासदार झाले आहे. खासदार झाल्यानंतर परत त्यांनी आपल्याच घरामध्ये परत त्यांनी घराणेशाही म्हणून आपल्याच मिसेसला त्यांनी तिकीट मागितली आहे आणि ते तिकीट त्या महाविकास आघाडीवर ते लढत आहे. तर
आपल्यासोबत होते दीपक भाऊ मळावी. महाविकास आघाडीकडून जे खासदार तुतारीवर जे खासदार आहेत अमर काळे त्यांच्या पत्नी ज्या आहे मयुरा काळे यांना जे आहे महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आलेली आहे. आणि जसा भाऊंनी आरोप केला की हे घराणेशाही सुरू आहे तेच नेमकं या विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. भाऊ जे आहे आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत जे आहे भाऊंनी कार्य केलेलं आहे आर्वी विधानसभा क्षेत्रात. आणि आताही ते अपक्ष उमेदवार म्हणून आर्वी विधानसभा क्षेत्रातून जे लढत आहे आपण बघू शकतो की इकडे भाऊची जी आहे भव्य सभा जी आहे बांगळापूर या गावात आज होऊ घातलेली आहे. आणि त्याच्याच करता आज इथे हजारो